स्थानिक शहरातील आयएएस गर्ल्स विद्यालयातील इयत्ता 8वी मध्ये शिकत असलेल्या इशिका सुरेश काजदेकर नामक आदिवासी विद्यार्थिनीनं राष्ट्रीय स्तरावर खेळल्या गेलेल्या स्केटिंग या स्पर्धेत 3 सुवर्ण पदक पटकावले. सोबतच तिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे. या भरघोस यश प्राप्तीनंतर तिचे परतवाडा शहरात प्रथमच आगमन झाल्यानंतर येथील बस स्थानकावर आयडियल एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित आयएएस गर्ल्स विद्यालयाच्या वतीनं ढोल ताशाच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आलंय. नुकतीच 3 आणि 4 फेब्रुवारीला रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे ही स्पर्धा संपन्न झाली. देशभरातील तब्बल 22 राज्यातून या स्पर्धेत खेळाडू सहभागी झाले होते. विविध वयोगटांमध्ये ही स्पर्धा होती. त्यामध्ये 14 वर्ष वयोगटातून इशिका ही अव्वल ठरली आहे. स्पर्धेत तब्बल 3 सुवर्ण पदकांवर आपलं नाव कोरल्यामुळे तिची श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे. अगदी बालपणापासून स्केटिंग या खेळाची आवड असलेल्या कुमारी इशिका सुरेश काजदेकर हिला कुठलीही भौतिक सुविधा उपलब्ध नसताना मेळघाटातील आदिवासी बहुल भागातून परतवाड्यासारख्या शहरात स्केटिंग या खेळाचा तिने छंद जोपासला आणि शिक्षणासोबतच स्केटिंग सारख्या खेळाला आपलं करिअर मानलं. त्यातच आपल्या शाळेचं आणि आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी तिने धडपड केली आहे. त्या मेहनतीचं फळ आज तिला मिळालं. कुमारी इशिका हिचं एकूणच यश बघता तिच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. शालेय परिसरातील प्रवेशद्वारावर विद्यार्थिनींनी सुद्धा इशिकावर फुले उधळून आपला आनंद व्यक्त केलाय. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय पांगरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात सचिव रश्मी पांगरकर देशपांडे यांच्यासह गटशिक्षणाधिकारी शिरभाते विद्यालयाच्या प्राचार्य विद्या मुरेकर पर्यवेक्षक अरुण राणे विभाग प्रमुख प्राध्यापक भालचंद्र मुरेकर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. संस्थेतर्फे इशिकाला 5,000 रुपये रोख पारितोषिक प्रदान करण्यात आलंय. विजय काकडे, बातमीपत्र परतवाडा.